आघाड़ी और महाविकास आघाड़ी के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार प्रतिभा धानोरकर इनके प्रचारार्थ 5 अप्रैल को इंपीरियल पैलेस बालाजी मंदिर के पास दाताला रोड चंद्रपुर में कार्यकर्ताओं की बैठक का आयोजन किया गया। इस बैठक दौरान आघाड़ी व महाविकास आघाड़ी के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार प्रतिभा धानोरकर इनके साथ ही रमेश चेनीथल्ला महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक मुकुल वासनिक सरचिटनीस अखिल भारतीय कांग्रेस कमेटी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कांग्रेस कमेटी विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभा पल्लवी रेनके प्रदेश कांग्रेस अध्यक्ष VJNTA सेल इन आदि मान्यवरों की इस समय मौजूदगी रही। इस समय मान्यवरों के हाथों जाहिरनामा का विमोचन किया गया। तत्पश्चात उपस्थितों को मान्यवरों ने अपने अपने विचारों से संबोधित किया। तो आइए जानते हैं इस संदर्भ में उपस्थित मान्यवरों ने अपने संभाषण में क्या कहा। कन्याकुमारी काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई ही यात्रा केली। या देशाच्या असंख्य कोट्यावधी लोकांना तरी महिलांना असतील तरुणांना असतील शेतकऱ्यांना असतील गरीब माणसाला असतील कामगारांना असतील या सगळ्यांना ते भेटले आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या की या देशाला समृद्ध करायचं असेल या देशाच्या लोकशाहीमध्ये सगळ्यांना त्याचा अधिकाराचा वाटा करा कसा मिळेल या सगळ्या गोष्टी त्यांनी समजल्या आणि आपले राष्ट्रीय देश मल्लिकार्जुन खरगे सर यांनी ही गोष्ट मान्य केली आणि म्हणून या 5 गॅरंटी त्याच्यामध्ये या 5 गॅरंटीमध्ये विशेष करून मुलांना न्याय महिलांना न्याय शेतकरी न्याय वडील न्याय आणि भागीदारी न्याय अशा महत्वपूर्ण भूमिका घेऊन आपण सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेला काय करणार ही भूमिका मांडण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। समजा या न्याय गॅरंटी योजना आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवल्या तर मी तुम्हाला सांगतो आज या घरापर्यंत पोहोचल्या तर आजच आमच्या काही 10 लाखाच्या मतांना सरकार निवडून येतील असं मला वाटतं। 2014 मध्ये 2 दिवसानंतर देशातले जुमलेबाद प्रधानमंत्री येणार आपल्या बाजूच्या यवतमाळ मध्ये त्यांनी सांगितलं की स्वामीनाथन समितीची शिफारस सांगतात शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला तिप्पट भाव देऊ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पहिलीशी काही मान्य शेतकऱ्यांच्या कर्ज माफ होणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन आणि ही सभा घेत असताना आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान लोकांचा मतदारांचा उत्स्फूर्तचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तसा नामांकन अर्ज भरला त्या नामांकन अर्जाच्या दिवशी उपाडलेल्या सगळ्या जनसमुदाय एक प्रकारे सुनामी याच्या दृष्टीला आली होती आणि ते सुनामी पाहून आपल्याला वाटलं की प्रधानमंत्री विजय कुठेतरी आपला झाला की लोकसभेची निवडणूक लढत असताना अनेक विरोधी पक्षाच्या निवडणुका झाल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी 400 नारा केला होता पण आपण बघितलं की 2014 मध्ये जेव्हा भाजपाने निवडणुका लढवल्या
टीवी के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।